रायकर यांना आत्मामलिक मध्ये उपचार करण्यात दिरंगाई करण्यात आली, या संदर्भात चौकशी व्हावी व कोपरगाव येथे कोविड रुग्णांना ऑक्सिजनची वॉर्डची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच अन्य विविध समस्यांबाबत कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले. कोपरगाव शहर व तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. त्याकरता कोपरगाव कोविड सेंटर येथेच ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सोय त्वरित करण्याची मागणी, तसेच कोपरगावातील खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांचे उपचार कोणतेही अडवणूक न करता डॉक्टरांनी सुरू करावी, छोटे हॉटेल व्यावसायिकांचे वेळ वाढवून द्यावेत, आत्मामालिक हॉस्पिटलमध्ये रुग्णांना डिपॉझिटची अडवणूक न करता उपचार सुरू करावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तरे देऊ असा इशारा माजी शिवसेना शहर प्रमुख भरत मोरे यांनी दिला. यावेळी शहर शिवसेनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार योगेश चंद्र यांच्याकडे देण्यात आले. आज या ठिकाणी मला कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने दोन निवेदनं मिळालेली आहेत. त्याच्यामधील पहिलं निवेदन जे आहे ते जे स्थानिक नाश्त्याचे हॉटेल्स जे आहेत त्याच्यामध्ये त्यांचा वेळ जो शासनाने आता ठरवून निर्धारित करून दिलेला आहे 9 ते 7 असा जो करून दिलेला आहे त्यांच्यासाठी तो लवकर म्हणजे 6 वाजल्यापासून करावा अशी एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे. सदर निवेदन आपण पुढे या ठिकाणी कारवाईसाठी पाठवणार आहे, त्याची मंजुरी आल्यानंतर मग आपल्याला त्याच्या पद्धतीप्रमाणे कारवाई करता येईल. दुसरं जे निवेदन प्राप्त झालेलं आहे ते संबंधित जे काही कोपरगावमधील आत्मामलिक हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये जे काही दिरंगाई होती किंवा पेशंट किंवा रुग्णांना जो काही त्रास होतो त्याच्या संदर्भात सखोल चौकशी करावी आणि ते दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी याच्या संदर्भात दुसऱ्या निवेदनामध्ये मागणी केली आहे. त्यासोबतच वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जे काही रुग्ण या ठिकाणी वाढत आहे त्यांच्या अनुषंगाने एक चांगलं फॅसिलिटी उपलब्ध असलेलं तसेच व्हेंटिलेटर किंवा इतर सर्व सुविधांनी युक्त असलेलं सुविधा कोपरगाव या ठिकाणीच तयार करावी असं पण या निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. सदर निवेदनाच्या अनुषंगाने आपण माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सदर निवेदन पाठवून त्यांच्याकडनं जसे आदेश आपल्याला प्राप्त होतील किंवा कोविड फॅसिलिटी असणारं नवीन चांगलं रुग्णालय किंवा फॅसिलिटी असणाऱ्या नवीन सुविधा या ठिकाणी आपण माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी करणार आहोत. खासगी डॉक्टर तसेच यामध्ये निवेदनामध्ये असे पण नमूद केले आहे की खासगी रुग्णालय जे आहे खासगी दवाखाने जे आहेत ते खासगी दवाखाने या ठिकाणी रुग्णांना व्यवस्था देत नाहीत, त्यांची तपासणी करत नाही अशा पद्धतीचं पण या ठिकाणी निवेदन केलं आहे. त्याच्या अनुषंगाने सर्व खासगी दवाखाने जे आहेत त्यांच्या डॉक्टर्सना या ठिकाणी बोलवून त्याच्या संदर्भात आपण परत एकदा सूचना आपण सर्व डॉक्टरांना देणार आहोत. कोपरगाव कोविड सेंटरला ऑक्सिजन व्हेंटिलेटरची प्रचंड गरज आहे. आज 100-100 किलोमीटर नगर असेल नाशिक असेल जर रुग्णाला श्वसनाचा त्रास झाला तर त्याला 100 किलोमीटरच्या प्रवासात दुर्दैवाने त्याचा मृत्यू होतो. इथं जर व्हेंटिलेटरची व्यवस्था अद्ययावत आयसीयूची जर व्यवस्था आपल्या कोविड सेंटरला झाली तर निश्चितच जाणारे प्राण वाचतील आणि कोपरगाव शहरामध्ये जेवढे लोकप्रतिनिधी असतील खासदार असेल आमदार असेल नगराध्यक्ष असतील माणगावकर साहेब पोलीस प्रशासन असेल तर सिद्धा साहेब असेल यांना सर्वांना विनंती करतो. आपलं काम खूप चांगलं आहे पण येत्या काळामध्ये ही संख्या कोरोनाची बाधितांची वाढती अजून आपल्या कामामध्ये एक चांगली स्वच्छता निर्मळपणा यावा मी अशी विनंती करतो. अन्यथा या ज्या गोष्टी आता आत्मामलिक हॉस्पिटल असेल कोविड सेंटरचा विषय व्हेंटिलेटरचा असेल या गोष्टी जर लवकर शासनाने जर शासन दरबारी गेल्या नाहीत तर आम्हाला शिवसेनेच्या स्टाईलने आम्हाला त्याचा जाब विचारावा लागेल आणि या सर्व गोष्टी आम्हाला शासनाकडून करून घ्यावं लागेल. कोपरगाव शहरामधील मी सर्व डॉक्टर्स लोकांना विनंती करतो की आजपर्यंत आपण खरोखर आपल्या जीवावर उधारून तुम्ही उपचार दिलेत पण आता पेशंटची संख्या रुग्णांची संख्या या शहरामध्ये वाढती आहे त्यामुळे आपण या विषाणूपासून बचावाचे सगळे नियम पाळा. पेशंटला पण तुम्ही उपचार द्या आणि त्या भयभीत झालेल्या रुग्णांना नक्की सेवा द्या. नक्की हे कोपरगाव शहर तुमच्या संकटाच्या काळी नक्कीच उभं राहील. आज त्यांच्यावर संकट आहे, तुम्ही उपचार द्या आणि संकटाकाळी त्यांच्यासोबत उभे राहा अशी मी विनंती करतो. आणि तिसरा विषय असा महत्वाचा आहे की जे आपले रायकर जे पत्रकार साहेब आहेत त्यांचा दुर्दैवाने आत्मामलिक हॉस्पिटलच्या दिरंगाईमुळे त्यांचा मृत्यू झाला. खरोखर या आत्मामलिकच्या बाबतीत या हॉस्पिटलच्या बाबतीत कोपरगाव शहरामध्ये आपसात अनेक नागरिक बोलतात कारण प्रत्येक घरामधल्या माणसानं तिथं जाऊन उपचार घेतलेला आहे त्याला एक कठीण अनुभव तिथून आला. तिथली मॅनेजमेंट असेल तिथले डॉक्टर तिथला स्टाफ असेल पेशंट संघ एक वेगळ्या पद्धतीनं वागणं पेशंटला एक वेगळी ट्रीटमेंट देणं आणि कोविड सारख्या या आजाराच्या नावाखाली अनेक बक्कळ पैसा त्या रुग्णाकडून वसूल करणं खरं तर त्या रुग्णालयाची त्या मॅनेजमेंटची त्या ट्रस्टींची सखोल चौकशी होऊन ते हॉस्पिटल आमचं तर म्हणणं ते हॉस्पिटल बंदच व्हावं कारण आपसामध्ये एवढी चर्चा आहे तिथं पेशंटकडून पहिले पैसे उकळले जातात आणि त्याला बोगस ट्रीटमेंट देऊन त्याच्या जीवाशी खेळलं जातं. आत्ताच आमचे रायकर पत्रकार साहेब जे आहेत त्यांचा मृत्यू झाला त्याबाबतीतही सखोल चौकशी शासनानं करावी अशी मी पुन्हा एकदा आपल्या या
डी न्यूजच्या माध्यमातून मी विनंती करतो. आणि तिसरा यावेळी अंकुश वाघ, भरत मोरे, गगन हडा, योगेश कानडे आदी शिवसैनिक उपस्थित होते. डी न्यूज, शैलेश शिंदे, कोपरगाव. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा.